संजय राउतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोते, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीयेत का? कारण काय तर म्हणे ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस, महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिलं पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला, पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय। हे बेळगावलाच नाही तर अखंड हिंदुस्थानला समजले आहे। दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुश करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठी जनांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला, वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला आणि त्यांचा शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढे भोगावा लागणार आहे। किंबहुना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या 15 कोटींच्या पेंग्विन विकासाचा मॉडेल नाकारला आहे। हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लागता, वैत्रांच्या सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता, अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय असं परखड वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं। संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी लोक हे मराठी वाटत नाहीत का? कारण काय तर शिवसेनेच्या चिन्हावरती ते निवडून आले नाहीत म्हणजे ते मराठी नाहीत। इतका मराठी विषय तुमच्या मनामध्ये आकस आहे? दिल्लीतील मॅडम आणि युवराजांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या वारकऱ्यांच्या वरती गुन्हेगार पद्धतीनं त्यांना ठरवून या वारीवरती दंडुकशाहीचा तुम्ही वापर केला, वारकऱ्याच्या खांद्यावरचा भगवा पताका तुम्ही खाली उतरवला, याचाच शाप आणि तळतळाट इथून पुढे तुम्हाला भोवणार आहे। महाराष्ट्रातील जनतेनं युतीला बहुमत दिलं असं असताना तुम्ही भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून पाकिस्तान आणि 370 कलमचे गुडवे गाणाऱ्यांच्या बाजूला बसून सत्तेचा मेवा तुम्ही खात आहे हे बेळगाव आणि अखंड हिंदुस्थानातील लोकांना या विषयी त्याची जाणीव झालेली आहे। बेळगाव मधील मराठी माणसाने तुमचं चिन्ह नाकारलं याचाच अर्थ तुमचा 15 कोटीचा पेगविन मॉडेलचा विकास या जनतेनं स्पष्टपणे नाकारला आहे। हिंदूंचे सण आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती निर्बंध लावता आणि इतर लोकांच्या सणाला तुम्ही पायगाड्या हातरता, हा तुमचा पाखंडीपणाचा बुरखा आता तारा तारा फाटलेला आहे। अखंड हिंदू लोकांच्या समोर तुमचा खरा चेहरा उजळून निघाला आहे। सोलापूरच्या पीओपी मटेरियल विक्री क्षेत्रात गेल्या 10 वर्षापासून असलेलं विश्वसनीय नाव चौधरी प्लास्टर्स। आमच्या इथे पीओपी प्लास्टर साठी लागणारे जिप्सम लाईन बोर्ड, पीओपी शीट, पीओपी बोर्ड, बॉटम, पट्टी, एल आदी पीओपी डेकोरेटिव्ह फिटिंग साहित्य मिळेल। आपल्या स्वप्नातील बंगला, फ्लॅट, ऑफिस, शोरूम, घराला सजवण्यासाठी वापरा वर्ल्ड क्लास 1 आप जिप्सम पावडर, जिप्सम लाईन बोर्ड यांसारखे हाय क्वालिटीज मटेरियल। आपल्या घरात राहून घ्या 5-स्टार हॉटेल रूम मध्ये राहण्याचा आनंद। नामांकित वर्ल्ड क्लास 1 आप जिप्सम पावडर, पीओपी शीट, पीओपी बोर्ड, जिप्सम लाईन बोर्ड आणि फिटिंग साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण चौधरी प्लास्टर्स। आमचा पत्ता चौधरी प्लास्टर्स अपोजिट मुलतानी बेकरी, होटगी रोड, सोलापूर। संपर्क इकबाल चौधरी 98-90-35-20-37, अजीज चौधरी 93-70-40-22-09।